आपला सब्जेक्ट आहे डिझाईन ऑफ आरसीसी स्ट्रक्चर्स। त्यामध्ये आज आपण फर्स्ट लेक्चरमध्ये कवर करणार आहोत ॲनालिसिस ऑफ कॉलम। सो फर्स्ट वन, डेफिनेशन ऑफ कॉलम। इट इज अ कॉम्प्रेशन मेंबर यूज टू ट्रान्सफर द लोड ऑफ स्ट्रक्चर टू इट्स फाउंडेशन इज टर्म्ड ॲज कॉलम। कोणत्याही टाईपचं स्ट्रक्चर असू देत, आयदर आरसीसी असू देत ऑर स्टील स्ट्रक्चर असू देत, कॉलमचं फक्त एकच फंक्शन असणार आहे की जो फ्लोअरचा लोड असेल किंवा बीमचा लोड असेल तो डिरेक्टली ॲक्सेली फाउंडेशनकडे म्हणजे सबसॉइल स्टार्टरकडे आपल्याला ट्रान्सफर करता आला पाहिजे। सो डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता कॉलमचा क्रॉस सेक्शन घेतलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला दोन टाईपचे स्टील दिसणार आहेत। फर्स्ट वन इज अ मेन स्टील अँड नेक्स्ट वन इज अ ट्रान्सवर्स स्टील। मेन स्टील जे आहे ते मी तुम्हाला सर्क्युलर शेपमध्ये रेड कलरमध्ये दाखवलेलं आहे, त्यानंतर नेक्स्ट वन इज अ ट्रान्सवर्स स्टील। तर मेन स्टीलमध्ये तुम्हाला फक्त नंबर ऑफ बार्स आणि बारचा डायमीटर, मी तिथे एक्झाम्पल पण दिलेलं आहे, 6 बार्स आहे आणि 25 mm डायमीटर आहे त्याचा। नेक्स्ट वन इज अ ट्रान्सवर्स स्टील। तर ट्रान्सवर्स स्टील्स म्हणजे एक प्रकारचे लिंक्स, किंवा जसं बीममध्ये तुम्ही स्टिरअप्स म्हणत होता त्या पद्धतीने आपण इथं त्याला लिंक्स म्हणणार आहे। त्याचा डायमीटर दिला आहे आणि त्या दोन लिंक्समधलं स्पेसिंग दिलेलं असणार आहे। ओके, नेक्स्ट वन इज अ स्लेंडरनेस रेशो। इट इज अ रेशो ऑफ इफेक्टिव्ह लेंथ टू द लीस्ट लॅटरल डायमेन्शन। आता लीस्ट लॅटरल डायमेन्शन म्हणजे काय असणार आहे, तर बघा बीममध्ये टोटल 3 डायमेन्शन असणार आहेत, लेंथ, विड्थ अँड हाईट। तर आपण इथं लेंथ म्हणजेच हाईट कन्सिडर करतोय, त्यामुळे राहिलेले जो 2 डायमेन्शन आहे त्याला आपण विड्थ आणि थिकनेस किंवा डेप्थ पण म्हणू शकतोय। त्यामुळे मगाच्या डायग्राममध्ये मी नोटिफाय करताना बी आणि डी नोटिफाय केलेलं। तर आता आपल्याला इथं इफेक्टिव्ह लेंथ घ्यायची आहे, मग त्याचं फॉर्म्युला, तर आपल्याला स्लेंडरनेस रेशोचा फॉर्म्युला आहे एल इफेक्टिव्ह डिवाइड बाय बी ऑर एल इफेक्टिव्ह डिवाइड बाय डी। इथं बी आणि डी हे तुमच्या कॉलमचे क्रॉस सेक्शनल डायमेन्शन असणार आहेत। ओके, नेक्स्ट वन इज अ टाईप्स ऑफ कॉलम। तर त्यामध्ये दोन टाईप्स आहेत, पहिला आहे शॉर्ट कॉलम, दुसरा आहे लॉंग कॉलम। आपण कॉलमच्या हाईटवरून फक्त सांगू शकत नाही की हा शॉर्ट कॉलम आहे की लाँग कॉलम आहे, तर त्यासाठी एक क्रायटेरिया आहे। तर पहिला क्रायटेरिया आहे लॅमडा इज लेस दॅन 12 अँड दुसरा क्रायटेरिया आहे लॅमडा इज ग्रेटर दॅन 12। तर बघा, अ कॉलम इज सेड टू बी शॉर्ट वेन द बोथ स्लेंडरनेस रेशो आर लेस दॅन 12। आता बोथ म्हणजे कोणते, जे आपण आता वरच्या डेफिनेशनमध्ये बघितलेले एल इफेक्टिव्ह डिवाइड बाय बी ऑर एल इफेक्टिव्ह डिवाइड बाय डी, तर त्या दोन्हीची व्हॅल्यू जर 12 पेक्षा लहान आली तर आपण त्याला म्हणणार आहे शॉर्ट कॉलम। नेक्स्ट वन इज अ जर स्लेंडरनेस रेशो इक्वल टू 12 ऑर ग्रेटर दॅन 12 आला तर आपण त्याला काय म्हणणार आहे लॉंग कॉलम म्हणणार आहे। नेक्स्ट वन इज अ अनसपोर्टेड लेंथ ऑफ कॉलम। द अनसपोर्टेड लेंथ ऑफ कॉलम शॅल बी टेकन ॲज द क्लिअर डिस्टन्स बिटवीन एंड रिस्ट्रेन्स। ओके, तर आता बघा क्लिअर डिस्टन्स आणि इफेक्टिव्ह डिस्टन्स, जसं बीममध्ये होतं किंवा सपोर्टच्या सेंटरपासून सपोर्टच्या सेंटर टू सेंटर डिस्टन्स म्हणजेच काय होतं इफेक्टिव्ह लेंथ। आता सेम कंडिशन असणार आहे जिथं सपोर्ट नसणार आहे आणि जी क्लिअर आपण इझिली मोजू शकतो अशी डिस्टन्स, असं डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे अनसपोर्टेड लेंथ ऑफ कॉलम। ओके, जनरली आपण ते कुठून मोजणार आहे, फ्लोअरपासून बीमच्या बॉटमपर्यंत मोजू शकतो आपण। ओके, नेक्स्ट वन इज अ मिनिमम इसेंट्रिसिटी। तर आता इसेंट्रिसिटी हा पार्ट आपल्याला थिअरी ऑफ स्ट्रक्चर किंवा ॲनालिसिस ऑफ स्ट्रक्चर ह्या चॅप्टरमध्ये झालेला आहे, ह्या सब्जेक्टमध्ये झालेला आहे। तर त्यामध्ये बघा इसेंट्रिसिटीसाठी दोन क्रायटेरिया दिल्या आहेत, एल नॉट डिवाइड बाय 500 प्लस डी डिवाइड बाय 30। यात फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करायची, एल नॉट म्हणजे तुमची अनसपोर्टेड लेंथ असणार आहे, नेक्स्ट डी म्हणजे तुमचं कॉलमचं लॉंगर डायमेन्शन असणार आहे, किंवा तुमचं 20 mm डिस्टन्स। ह्या दोन्हीपैकी जे मॅक्सिमम व्हॅल्यू असेल ती म्हणजे तुमची असणार आहे मिनिमम इसेंट्रिसिटी। नेक्स्ट फॉर्म्युला आहे मॅक्सिमम इसेंट्रिसिटी। त्यासाठी बघा मॅक्सिमम इसेंट्रिसिटीसाठी डायरेक्ट फॉर्म्युला दिला आहे 0.05 × D। कॅपिटल डी म्हणजे बीमचं डायमेन्शन। तर आता बघा डायग्राममध्ये तुम्हाला मी इसेंट्रिसिटी म्हणजे काय हे रिफ्रेश एकदा करतो। तर बघा कॉलम आहे, कॉलममध्ये तुम्हाला डायमेन्शन दिसतात स्मॉल बी अँड कॅपिटल डी, प्रत्येक वेळी कॉलमला हेच दोन डायमेन्शन तुम्हाला यूज करायचे आहेत। ओके, नेक्स्ट वन बघा, मी आता जे रेड कलरचा स्पॉट दिसतोय जो रोम्बस शेप आहे तर तो असणार आहे कोर ऑफ सेक्शन, जो आपण पूर्वीच्या सब्जेक्टमध्ये बघितला आहे। तर त्याला आपण इसेंट्रिसिटी ई या नोटेशनने दाखवतो। तर जे काय आपली व्हॅल्यू असणार आहे ती विदिन, म्हणजे जिथं काय बीमचा लोड ॲक्ट होणार आहे कॉलमवर
तर तो विदिन रेड पार्ट जो हायलाइटेड पार्ट आहे तिथं ऍक्ट झाला पाहिजे. नेक्स्ट बघा डायग्राम मध्ये एक कॉलम घेतलाय लेंथ त्याला दाखवले म्हणजे ती तुमची हाइट असणार आहे. त्यानंतर विड्थ आणि डेप्थ म्हणतोय तर त्याला आपण तिथं दोन्ही डायरेक्शनला डायमेन्शन म्हणतोय स्मॉल बी अँड कॅपिटल डी. त्यानंतर बघा मी एक लॉन्जिट्युडनल सेक्शन घेतलाय जो व्हर्टिकल लाईन्स दिसतात त्या तुमचे लॉन्जिट्युडनल स्टील म्हणजे मेन स्टील व्हर्टिकल स्टील. अँड नेक्स्ट वन इज जे हॉरिझॉन्टल लाईन्स दिसतात दॅट इज अ ट्रान्सवर्स लिंक तर त्याला आपण काय म्हणणार आहे टाईज म्हणतोय किंवा लिंक्स म्हणतोय. नेक्स्ट बघा दोन लिंक्समधले डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणणार आहे पिच डिस्टन्स. नेक्स्ट बघा आय एस स्पेसिफिकेशन म्हणजे आय एस 456 आय एस कोडने जे काय स्पेसिफिकेशन दे तर पहिली कंडिशन आहे लॉन्जिट्युडनल रेन्फोर्समेंट ऑफ एन एक्सियल लोडेड शॉर्ट कॉलम. तर बघा त्यामध्ये मिनिमम डायमीटर ऑफ बार इन द कॉलम इज 12 mm. जर कॉलम डिझाईन करताना ज्यावेळी तुम्हाला ए एस टी मिळाल्यानंतर तुम्ही नंबर ऑफ बार्स कॅल्क्युलेट करताय त्यासाठी तुम्हाला एका बारचा डायमीटर माहीत पाहिजे तर तो बारचा डायमीटर आपण अज्युम करणार आहे 12 mm. नेक्स्ट आहे मिनिमम नंबर ऑफ बार्स इन सर्क्युलर कॉलम इज 6 नंबर. जर तुमचा कॉलम सर्क्युलर असेल तर तुम्हाला 6 बार्स कमीत कमी प्रोव्हाइड करणे गरजेचं आहे. जर सपोज तुमचा रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर कॉलम असेल तर तुम्हाला 4 बार्स 4 बार्स कमीत कमी प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. नेक्स्ट वन इज अ कव्हर ऑफ द बीम. तर कव्हर बघा 40 mm आपल्याला कव्हर प्रोव्हाइड करायचा आहे. नेक्स्ट आहे आय एस स्पेसिफिकेशन. आय एस कोडनं स्टीलसाठी काही स्पेसिफिकेशन दिलेले आहेत तर स्पेसिफिकेशनमध्ये काय असणार आहे की बाबा डायमीटर ऑफ बार मेन स्टील डायमीटर ऑफ ट्रान्सफर स्टील स्टिरर्समधलं लिंक्समधलं स्पेसिंग. तर बघा फर्स्ट असणार आहे लॉन्जिट्युडनल रेन्फोर्समेंट म्हणजे जे व्हर्टिकल स्टील जे कॉलममध्ये असणार आहे जे मेन स्टील असणार आहे त्यासाठी तर मिनिमम डायमीटर ऑफ बार इन कॉलम इज 12 mm. तर 12 mm बारचा डायमीटर 12 पेक्षा कमी mm तुम्ही वापरू शकत नाही तर मिनिमम व्हॅल्यू असणार आहे 12 mm. त्या सेकंड आहे मिनिमम नंबर ऑफ बार्स इन कॉलम. तर बघा जर तुमचा रेक्टँग्युलर और स्क्वेअर कॉलम असेल तर तुम्हाला 4 बार्स कंपल्सरी प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे सर्क्युलर कॉलम. तर सर्क्युलर शेपचा जर कॉलम असेल तर तुम्हाला कमीत कमी 6 बार प्रोव्हाइड करणे गरजेचं आहे. नेक्स्ट आहे कव्हर ऑफ द कॉलम. तर कॉलमसाठी आपण कव्हर देणार आहे 40 mm. नेक्स्ट आहे मिनिमम स्टील इन कॉलम. तर पर्सेंटेजमध्ये स्टील दिलेलं आहे तर मिनिमम पर्सेंटेज ऑफ स्टील असणार आहे 0.8% ऑफ ग्रॉस क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द कॉलम. तर ते ग्रॉस क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे असणार आहे कॉलमचं डायमेन्शन जे आहे बी इंटू कॅपिटल डी. तर तो एरिया घ्यायचा आहे दॅट इज कॉल्ड ग्रॉस क्रॉस सेक्शनल एरिया. नेक्स्ट आहे मॅक्सिमम स्टील इन द कॉलम. तर बघा मॅक्सिमम घ्यायचं आहे 6% ऑफ ग्रॉस क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कॉलम. पुन्हा एकदा तेच आहे ग्रॉस क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे ए जी. नेक्स्ट आहे बघा ट्रान्सवर्स रेन्फोर्समेंट म्हणजेच कोणता असणार आहे ज्याला आपण बीममध्ये स्टिरर्स म्हणलेलं होतं इथं आपण त्याला काय म्हणणार आहे लिंक्स टाईज और ट्रान्सवर्स रेन्फोर्समेंट. तर बघा पहिल्यांदा पहिली कंडिशन आहे टाईजच्या डायमीटर बाबतीत. तर बघा पहिल्यांदा असणार आहे 1/4 ऑफ द लार्जेस्ट डायमीटर ऑफ द लॉन्जिट्युडनल स्टील. जे का तुम्ही बारचा डायमीटर यूज केला आहे त्याच्या 1/4 व्हॅल्यू तुम्हाला घ्यायचं आहे ट्रान्सवर्स स्टीलच्या डायमीटरसाठी. सेकंड कंडिशन आहे लिंक्स शुड नॉट बी लेस दॅन 6 mm इन डायमीटर. तर ह्या दोन कंडिशन आहेत ह्यापैकी जे मॅक्सिमम कंडिशन असेल तेवढ्या mmचा तुम्हाला डायमीटर प्रोव्हाइड करायचा आहे ट्रान्सवर्स रेन्फोर्समेंटसाठी. नेक्स्ट आहे बघा दोन लिंक्समधलं और टाईजमधलं स्पेसिंग किती असावं त्यासाठी दिले स्पेसिफिकेशन. तर त्याला आपण पिच म्हणणार आहे. तर बघा पहिली कंडिशन असणार आहे द लीस्ट लॅटरल डायमेन्शन ऑफ कॉलम. कॉलमला दोन डायमेन्शन आहेत स्मॉल बी आणि कॅपिटल डी. त्या दोन्हीपैकी जे लहान डायमेन्शन असणार आहे तर ते आपण स्पेसिंग म्हणून प्रोव्हाइड करणार आहे. किंवा सेकंड कंडिशन आहे 16 times डायमीटर ऑफ द स्मॉलेस्ट लॉन्जिट्युडनल बार. तर बघा आपले जे काही बार्स असणार आपण कॉलममध्ये एकाच टाईपचे बार प्रोव्हाइड करणार नाही एकाच डायमीटरचे प्रोव्हाइड करणार नाही. जर दोन डायमीटरचे बार प्रोव्हाइड केले असेल तर 16 स्मॉलेस्ट डायमीटर करायचा आहे तेवढं स्पेसिंग तुम्हाला प्रोव्हाइड करायचं आहे. किंवा तिसरी कंडिशन असणार आहे जी स्लॅबसाठी किंवा बीमसाठी 300 mm सेंटर टू सेंटर. तर बघा नेक्स्ट काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत
जे आपल्याला डिझाईनमध्ये और ॲनालिसिसमध्ये लागणार आहे. पर्यंत बघा, मी डायग्राममध्ये एक क्रॉस सेक्शन घेतला आहे कॉलमचा, तर डायमिशन आहे स्मॉल बी अँड कॅपिटल डी. तर पहिली टर्म असणार आहे ग्रॉस एरिया ऑफ कॉलम. ग्रॉस एरिया म्हणजे त्यामध्ये पूर्ण कॉलमचं आउट टू आउट डायमिशन आपल्याला घ्यायचं आहे. तर ते कसं मिळणार आहे, रेक्टँग्युलर शेप आहे त्यामुळं बी इंटू डी हा मी घेतलेला आहे. नेक्स्ट बघा, यामध्ये मी आता लॉन्जिट्युडनल स्टील प्रोव्हाइड केलेला आहे, तर त्याचा एरिया मला पाहिजे आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे रेड कलरचे 6 स्पॉट आहेत त्याला आपण मेन स्टील म्हणणार आहे किंवा लॉन्जिट्युडनल स्टील म्हणणार आहे, त्याचा एरिया काढायचा. तर तो कसा काढणार आहे, पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर इंटू नंबर ऑफ बार्स काढणार आहे. कारण की आपल्याला टोटल जेवढे बार्स प्रोव्हाइड केलेले आहे आपण त्याचा एरिया पाहिजे. त्यानंतर बघा, मला पाहिजे आहे नेट एरिया, म्हणजेच काय असणार आहे, एरिया ऑफ कॉन्क्रीट. पहिला जो एरिया काढला तो ग्रॉस होता, म्हणजे स्टील प्लस कॉन्क्रीट होता. सेकंड जो काढला तो फक्त स्टीलचा होता. आता मला पाहिजे एरिया ऑफ कॉन्क्रीट, तर तो कसा मिळणार आहे, ग्रॉस एरिया त्यामधून मी काय करणार आहे, स्टीलचा एरिया मायनस करणार आहे. नेक्स्ट बघा, ॲनालिसिस ऑफ ॲक्सिली लोडेड कॉलम. तर ॲनालिसिसचे डिझाईन स्टेप्स असणार आहे. तर तुम्हाला यामध्ये ॲनालिसिसमध्ये काय असणार आहे, पहिल्यांदा तुम्हाला डायमेन्शन दिलेले असतील, तुम्हाला लोड फाइंड आउट करायचा आहे. तर बघा, स्टेप 1 ग्रॉस एरिया फॉर्म्युला आहे बी इंटू डी. त्यानंतर सेकंड स्टेप आहे एरिया ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्टील, म्हणजे जे काय आपले स्टील असणार आहे ते पण तुम्हाला प्रॉब्लेममध्ये घेऊन असणार आहे. तर पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर इंटू नंबर ऑफ बार्स तुम्हाला तिथं करायचा आहे. कारण की हा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला फक्त एका सिंगल बारचा एरिया मिळणार आहे, तुम्हाला नंबर ऑफ बार्स करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला टोटल कॉम्प्रेसिव्ह टोटल स्टीलचा एरिया भेटेल. नेक्स्ट स्टेप आहे स्टेप नंबर 3 एरिया ऑफ कॉन्क्रीट. आताच आपण फॉर्म्युला बघितला, कॉन्क्रीटचा एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला, ग्रॉस एरिया मायनस स्टीलचा एरिया. स्टेप नंबर 4 आहे अल्टिमेट लोड कॅरिंग कपॅसिटी. जी काय कॉलमवर लोड येणार आहे त्याची आपल्याला कपॅसिटी काढायची आहे. तर पहिला फॉर्म्युला आहे 0.4 इंटू FCK इंटू AC प्लस 0.67 इंटू FY इंटू ASC. तर FCK म्हणजे कॉन्क्रीटचा ग्रेड असणार आहे, AC म्हणजे एरिया ऑफ कॉन्क्रीट असणार आहे, FY म्हणजे स्टीलचा ग्रेड असणार आहे आणि ASC म्हणजे स्टीलशी रिलेटेड तुमचा एरिया असणार आहे जो टोटल आला आहे तो. आणि स्टेप नंबर 5, जर प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सेफ लोड किंवा वर्किंग लोड जर विचारलेला असेल तर तो तुम्हाला कसा मिळणार आहे, P = PU/1.5. तर बघा, फर्स्ट प्रॉब्लेम आहे अ स्क्वेअर कॉलम. कॉलमचं साईज दिलं आहे 425 mm. तर स्क्वेअर म्हणलं याचा अर्थ दोन्हीकडे सेम असणार आहे. इज रेनफोर्स्ड विथ 8 बार्स ऑफ 20 mm डायमीटर ऑफ ग्रेड FE 500. इफ द ग्रेड ऑफ कॉन्क्रीट इज M25 कॅल्क्युलेट द सेफ लोड द कॉलम कॅन कॅरी. तर पीची व्हॅल्यू विचारली आहे आपल्याला, PU नाही पीची व्हॅल्यू विचारली आहे. तर बघा, स्क्वेअर कॉलम आहे याचा अर्थ दोन्ही डायमेन्शन सेम असणार आहेत. तर बघा, स्टेप नंबर 1 ग्रॉस एरिया दिला आहे, आपण कॅल्क्युलेट करू शकता आहे बी इंटू डी, म्हणजे 425 × 425. तर येणार आहे, तर आपला आन्सर येते 180.625 mm². नेक्स्ट बघा, स्टेप नंबर 2 आपल्याला एरिया ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्टील, जे काय प्रॉब्लेममध्ये स्टील दिले त्याचा फक्त एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. तर फॉर्म्युला बघा, पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर, डी म्हणजे कोणता घ्यायचा आहे किंवा बारचा जो डायमीटर आहे तो घ्यायचा आहे, इंटू नंबर ऑफ बार्स आपल्याला करायचे आहेत. कारण की प्रॉब्लेममध्ये त्यांनी दिले 8 बार्स प्रोव्हाइड केलेत 20 mm चे. तर आन्सर आले 2516.274 mm². त्यानंतर नेक्स्ट स्टेप नंबर 3 एरिया ऑफ कॉन्क्रीट. तर एरिया ऑफ कॉन्क्रीट आपल्याला काढण्यासाठी फॉर्म्युला आहे AG - ASC, ग्रॉस एरिया मायनस स्टीलचा एरिया. तर बघा, आपला आन्सर येते 1781.726 mm². त्यानंतर स्टेप नंबर 4 अल्टिमेट लोड कॅरिंग कपॅसिटी. तर बघा, PU = व्हॅल्यू आपल्याला पुट करायचे आहेत, FCK म्हणजे कॉन्क्रीटचा ग्रेड आपल्याला दिले 25 N/mm², सगळ्या व्हॅल्यू आपल्याला mm मध्ये पुट करायचे आहेत किंवा mm² मध्ये पुट करायचे आहेत. त्यानंतर आहे AC म्हणजे कॉन्क्रीटचा एरिया. त्यानंतर नेक्स्ट आहे 0.67 कॉन्स्टंट आहे. देन FY म्हणजे स्टीलचा ग्रेड 500 N/mm² आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला आहे. त्यानंतर ASC म्हणजे स्टीलचा एरिया आपल्याला दिलेला आहे. तर आन्सर आलेलं आहे बघा 2623064.05. आन्सर मला न्यूटनमध्ये मिळाले, ते आन्सर मी किलोन्यूटनमध्ये कन्वर्ट केले. तर माझा आन्सर आले 2613.06 kN. आणि लास्ट स्टेप आहे सेफ लोड विचारला आपल्याला, तर त्याला आपण वर्किंग लोड म्हणतो, P = PU/1.5. तर आपल्याला आन्सर मिळाले 1748.707 kN.
प्रॉब्लेम एकदम इजी आहे. जर तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट करा. प्रॉब्लेम नोट डाऊन करण्यासाठी व्हिडिओ पॉज करा, प्रॉब्लेम नोट डाऊन करा, त्यानंतर पुन्हा व्हिडिओ रन करा. नेक्स्ट बघा, सेकंड प्रॉब्लेम आहे, कॅल्क्युलेट द लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ कॉलम 300 mm इन डायमीटर रेनफोर्स्ड विथ. तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, कॅल्क्युलेट लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ कॉलम 300 mm इन डायमीटर रेनफोर्स्ड विथ 4-16 mm फाय अँड 6-12 mm फाय बार्स यूज M20 कॉन्क्रीट अँड Fe 4m5 स्टील. आपल्याला सर्क्युलर कॉलम दिला आहे, त्यामध्ये त्याचा डायमीटर दिला आहे. त्यानंतर नेक्स्ट, दोन टाईपचे व्हर्टिकल स्टील आहेत. एक आहे ते 16 mm डायमीटर चे 4 bars आहेत आणि 12 mm डायमीटरचे 6 bars आहेत. तर बघा, स्टेप 1 मध्ये ग्रॉस एरिया, म्हणजे आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे कॉलमचा, त्यामुळे 5/4 × d² डी मीन्स काय असणार आहे, कॉलमचा डायमीटर असणार आहे. नेक्स्ट आहे स्टेप नंबर 2 मध्ये एरिया ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्टील. तर मुलं इथं चूक करतात, तर आपल्याला स्टील दोन टाईपचं दिले, त्यामुळे दोन टाईपचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. 5/4 × 16² × 4 केले, 4 मीन्स असणार आहे नंबर ऑफ 4 bars. नेक्स्ट आहे 5/4 × 12² तर × 6 केले, तर 6 मीनिंग असणार आहे 6 नंबर ऑफ 12 mm बार. तर आन्सर आले 1482.82 mm². नेक्स्ट स्टेप नंबर 3 आहे एरिया ऑफ कॉन्क्रीट. तर कॉन्क्रीटचा एरिया काढण्यासाठी ग्रॉस एरिया मायनस स्टीलचा एरिया आपल्याला मायनस करायचं. तर आन्सर आले 69203 mm². तर स्टेप नंबर 4 मध्ये बघा, अल्टिमेट लोड कॅरिंग कपॅसिटी पी यूचा फॉर्म्युला आहे 0.4 FCK AC + 0.67 FY ASC. बघा स्टेप नंबर 4 मध्ये अल्टिमेट लोड कॅरिंग कपॅसिटी दिले, पी यू इज इक्वल टू 0.4 FCK AC × 0.67 FY ASC. तर त्यामध्ये एफ सी के म्हणजे कॉन्क्रीटचा ग्रेड दिला आहे 20 Newton/mm² आणि नेक्स्ट दिलं आहे ए सी, आपण आत्ताच कॅल्क्युलेट केला आहे 69203 + 0.67. त्यानंतर FY मीन्स स्टीलचा ग्रेड आहे 4/5 आणि लास्ट आहे ASC मीन्स एरिया ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्टील 1482.82. तर आन्सर आलेला आहे 965.92 × 10³ आन्सर न्यूटनमध्ये आहे. नेक्स्ट लाईनला मी आन्सर तेच किलोन्यूटनमध्ये कन्वर्ट केले, तर पी यू इज इक्वल टू 965.92 kN. व्हिडिओ पॉज करा, त्यानंतर तुम्ही जो स्क्रीनवर दिलेला प्रॉब्लेम आहे तो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करू शकता. जर काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर या लेक्चरमध्ये आपण पाहिलं अनालिसिस ऑफ RCC कॉलम, आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत डिझाईन ऑफ RCC कॉलम. थँक्यू.